विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे आज समरसता बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपुरातील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकापासून या रॅलीचा प्रारंभ झाला असून ही रॅली अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घेणार आहे. ही रॅली दीक्षाभूमी येथून निघणार होती, मात्र भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी व आंबेडकरी कार्यकर्ते यांचा विरोध असल्यामुळे बाईक रॅलीला नागपूर सीपी यांनी परवानगी नाकारली. यावेळी कार्यकर्त्याकडून जय भीम व जय श्रीरामाच्या सोबतच घोषणा करण्यात आल्या. विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे समरसता बाईक रॅलीचं आज नागपुरात आयोजन करण्यात आलं होतं आणि ही रॅली दीक्षाभूमी येथून अयोध्येला निघणार होती, मात्र भारतीय बौद्ध महासभा, पूज्य भिक्खू संघ, वंचित बहुजन आघाडी, दीक्षाभूमी स्मारक समिती, नागपूरमधील सर्व आंबेडकरी संघटना, कार्यकर्ता यांचा या रॅलीला विरोध असून त्यांनी याबद्दल पोलीस आयुक्त नागपूर यांना तक्रार करून पवित्र दीक्षाभूमीवरून असली कटकारस्थाने करण्याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी तक्रार केली होती. सीपी नागपूर यांनी गंभीर दखल घेऊन दीक्षाभूमीवरून कुठलीही रॅली निघणार नाही अशी विविध संघटनेच्या प्रतिनिधी व पदाधिकारी यांचे बरोबर झालेल्या चर्चेदरम्यान ग्वाही दिली. सीपी नागपूर यांच्या निर्णयाचे स्वागत करून ही रॅली अण्णाभाऊ साठे स्मारकापासून काढण्यात आली. कायदा व सुव्यवस्था बघता मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमी परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. समरसता आज बजरंगदलातर्फे 9 तारखेला ही समरसता रॅलीचं आयोजन केलेलं आहे. ही आज आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकापासून ही रॅली काढतोय आणि ही जबलपूर, कटनी, मैयर, प्रयागराज आदी अयोध्या इथे त्याचं समापन होणार. अयोध्याला भगवान रामाचे दर्शन करून पुन्हा आम्ही वापस येणार आहोत. इथून अण्णाभाऊ साठे चौकातून ही निघालेली आहे आणि स्वर्गीय अण्णाभाऊंचं योगदान खूप मोठं आहे. नागपूरमधनं निघाले, नागपूर संघाची जागा आहे आणि दीक्षाभूमीची सुद्धा जागा आहे, त्याच्या अनुषंगाने नागपूरचं महत्व खूप मोठं आहे आणि समरसतेचा संदेश देणारे हे स्थान आहे. म्हणून नागपुराच्या मध्यभागात, देशाचा मध्यभाग आहे, इथून सुरू करून ही समरसता यात्रा अयोध्येपर्यंत जाणारे जिथे श्रीराम जन्मभूमी आहे आणि भगवान रामांचं सुद्धा जे जीवन आहे ते समरसतेचं प्रतीक आहे. कारण निषाद, राज, वनवासी समाज सगळ्यांना त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपलंसं केलं, आपलंसं म्हटलं आणि पूर्ण देशाला बांधणारं हे सूत्र आहे. आणि म्हणून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी इथल्या विदर्भ प्रांताच्या हे ठरवलं की हा संदेश घेऊन आपण इथून नागपूरहून अयोध्येपर्यंत गेलं पाहिजे आणि म्हणून ही समरसता यात्रा मोटरसायकलवर निघालेली आहे. जवळजवळ 900 किलोमीटर पार करून ही यात्रा अयोध्येला 13 तारखेला पोहोचणार आहे. आज इथून निघालेली आहे आणि मला वाटतं की देशामध्ये समरसतेचा सकारात्मक विचार हा नेण्याची आज गरज आहे आणि आपल्या समाजात जेवढी आता विषमता उरली असेल ती सुद्धा दूर करण्याची गरज आहे.